राज्य शासनाने प्रति लिटर 5 रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत अशा विविध मागण्यांसाठी नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीने एक दिवसाचं लाक्षणिक दूध बंद आंदोलन केलं आहे. महाराष्ट्रातील दूध उत्पादक प्रामुख्याने अल्पभूधारक भूमिहीन शेतकरी शेतमजूर आहे. कोरोना महामारीत या घटकावर उपासमारीची वेळ आली. त्यातच हा घटक उत्पादित करीत असलेल्या दुधाला उत्पादन खर्चापेक्षा 10 रुपये कमी दर मिळतोय. या समस्येकडे सरकारचं लक्ष वेधून दूध उत्पादकांचे प्रश्न सोडवण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध संघटनांनी मंगळवारी एका दिवसाचं लाक्षणिक दूध बंद आंदोलन छेडलं. या आंदोलनादरम्यान छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी दूध उत्पादकांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 30 जिल्ह्यांमध्ये शेतकरी आज आंदोलनाच्या पवित्र दुधाच्या दरवाढी संदर्भात उतरलेला असताना सरकारकडे आम्ही मागण्या काय केले की अरे तुम्ही ह्या राज्यामध्ये या देशामध्ये पाण्याच्या बाटलीला 20 रुपये रेट देतात आणि आमच्या कष्टकरी शेतकऱ्याने काबाड कष्ट करून ज्या दुधाला 25 रुपये खर्च येतो त्या दुधाला तुम्ही 17 ते 18 रुपये रेट देता. याचा खऱ्या अर्थानं आज या नाशिक जिल्ह्याच्या वतीनं आम्ही शेतकरी संघटनेच्या वतीनं जाहीर निषेध करतो की ज्या देशामध्ये ज्या देशाला कृषी प्रधान देश म्हटलं जातं त्या देशामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या हा आमचा शेतकरी करतोय याची तरी राजकारणाला थोडीशी लाज वाटली पाहिजे. काल ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आंदोलन करताय, अरे केंद्रामध्ये तुमचं सरकार असताना त्या ठिकाणी भुकटी दुधाची जी पावडर आहे ती आयातीचा निर्णय केंद्र सरकार घेतंय. अरे ज्या देशामध्ये शेतकरी सातत्यानं गेल्या 50 वर्षापासून फक्त त्याच्या दुधाला जो हमी भाव आहे जो शासन दराप्रमाणे शासनाने ठरवलेला आहे तो भाव शासन माग दूध शेतकरी मागतोय परंतु ते त्याला न देता विदेशातले शेतकरी माजवण्याचं धोरण या राज्यात या देशात जर चालणार असेल तर यापुढे ते खपवून घेतल्या जाणार नाही. शेतकऱ्यांच्या न्यायिक मागण्या आहेत. शेतकऱ्याच्या दुधाला हमी भाव त्याला 5 रुपये सबसिडी ही त्याच्या खात्यावर तात्काळ अदा करण्यात यावी. काल राज्यमंत्र्यांनी कृषी केंद्रीय मंत्री दादा भुसेंनी या ठिकाणी सांगितलं की आमच्याकडे निधीची तरतूद आहे. अहो दादाजी भुसे, तुम्ही प्रत्येक वेळी कोणतंही सरकार असो कोणताही मंत्री असो फक्त शेतकऱ्याला देण्याच्या वेळेस तुमच्या हाताला लखवा येतो का? फक्त शेतकऱ्याला जो शेतकरी काबाड कष्ट करून या देशाला जगवतो तो जगाचा पोशिंदा आहे आणि त्या जगाच्या पोशिंद्याला देण्याच्या वेळेस तुमच्या हाताला लखवा येतो का? याचा जाहीर निषेध करतो. कारण सांगू नका, शेतकऱ्याच्या दुधाला भाव मिळाला पाहिजे नाहीतर याचे उग्र पडसाद महाराष्ट्रासह नाशिकमध्ये पडतील.